बीड जिल्ह्यात 18 रेशनिंग दुकानांवर निलंबनाची कारवाई। संपूर्ण राज्यासह बीड जिल्ह्यात सुद्धा रेशनिंग दुकानवाल्यांचा जो धुमाकूळ घातलेला आहे, ग्राहकांचा लुटण्याचा जो प्रकार चाललेला आहे, त्यावर पुरवठा अधिकाऱ्यांनी केली ही कारवाई। नुकताच 2 दिवसांपूर्वी गेवराई तालुक्यातील नांदलगाव येथे ग्राहक व दुकानदारांमध्ये चक्क मोठमोठी हाणामारी झाली होती व दुकानदाराने काठ्यांनी ग्राहकांना मारले होते। यावर काय घेतली त्यांनी ऍक्शन, याबद्दल आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांनी अधिकाऱ्यांची भेट घेऊन काय सांगतायत अधिकारी बघूया। आता धान्याचं जे काही नियंत्रण आहे जिल्ह्यामध्ये आपण मंजूर करतो, ते आम्ही पुण्यासला त्याची प्रसिद्धी केलेली आहे। जिल्ह्यामध्ये किती धान्य आलेलं आहे, अंत्योदयासाठी गहू आणि तांदूळ 1.5 टन एवढं धान्य आलेलं आहे अंत्योदय प्रवर्गासाठी। आणि प्राधान्य जे आहे, प्राधान्य जे वर्ग आहे गाठचा, त्याच्यासाठी सुद्धा जवळजवळ गहू आणि तांदूळ 6,500 टन एवढं धान्य एप्रिलमध्ये वितरित करण्यात आलं। प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेमध्ये अंत्योदय आणि प्राधान्य कॅटेगरीसाठी कार्डवर प्रत्येक लाभार्थ्याला, प्रत्येक सदस्याला 5 किलो एवढा मोफत तांदूळ, म्हणजे जवळजवळ 8,000 टन तांदूळ जिल्ह्याला प्राप्त झाला होता, तो वितरित केलेला आहे। आणि एकेल शेतकऱ्यांसाठी जवळजवळ 3,000 टन गहू आणि तांदूळ वितरित केलेला आहे। आणि साखर जी आहे जिल्ह्यामध्ये अंत्योदय कॅटेगरीसाठी प्रत्येक कार्डावर 1 किलो साखर येते, अशी जवळजवळ 400 क्विंटल साखर वितरित करण्यात आली एप्रिल महिन्याचा। आणि तालुक्याला जे धान्य आपण देतो जिल्ह्यावर, त्याचीसुद्धा आम्ही प्रसिद्धी वर्तमानपत्राच्या माध्यमातून केली आहे। म्हणजे एकूणच बीड जिल्ह्यामधील आता किती लोकांपर्यंत हे एप्रिलचं धान्य मिळालेलं आहे? लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये बऱ्याच जणांना रेशन मिळत नाही अशी तक्रार वारंवार होत असते, मात्र आता आपल्या यंत्रणेमार्फत किती लोकांपर्यंत आपण धान्य पोहोचू शकतो? आतापर्यंत जवळजवळ एप्रिल महिन्याचं धान्य 85 लोकांपर्यंत पोहोचलं होतं आणि उर्वरित 400-100 लोकांपर्यंत धान्य पोहोचलं। असे जे दुकानदार धान्य देण्यास नकार देतात, त्यांच्या बाबतीमध्ये कारवाईच्या संदर्भात कसं प्रयोजन केलेलं आहे? त्यांच्या बाबतीत काल पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब यांनी आम्हाला स्पष्ट निर्देश दिले की जर काही अनियमित जर झाली तर निलंबन तर कराच, पण निलंबनाबरोबर गंभीरची जर तक्रार असेल त्या ठिकाणी फौजदारी गुन्हे दाखल करा, असं सूचना आम्हाला प्राप्त झाली। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूज चे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका।